पण जे माझे ऐकत आहे त्यांना मी सांगतो, तुमच्या शत्रूंवर प्रेम करा, जे तुमचा द्वेष करतात त्यांचे भले करा, जे तुम्हाला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या, जे तुम्हाला अयोग्य तऱ्हेने वागवितात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. कोणी तुमच्या एका गालावर सापट मारली तर त्याच्या पुढे दुसराही गाल करा. कोणी तुमचा अंगरखा घेतो तर त्याला तुमची बंडी घेण्यापासूनही रोखू नका. तुमच्याजवळ जे काही आहे ते कोणीही मागितले तरी ते त्याला द्या. आणि तुमच्या जवळून कोणी काही घेतल्यास त्याची परत मागणी करू नका. तुमच्याशी इतरांनी जसे वर्तन करावे अशी तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वर्तन करा. जे तुमच्यावर प्रेम करतात त्यांच्यावरही तुम्ही प्रेम केले तर त्याने तुम्हाला काय श्रेय मिळेल? कारण पापी लोकही आपल्यावर प्रेम करणाऱ्यांवर प्रेम करतात. जे तुमचे भले करतात त्यांचे तुम्ही भले केले तर त्यात विशेष ते काय? त्याने तुम्हाला काय श्रेय मिळेल? पापी लोकही तसेच करतात. जे तुमचे पैसे परत करू शकतील त्यांनाच तुम्ही उसने देता, तर त्यात तुम्ही चांगले ते काय करता? दुष्टातल्या दुष्टही आपल्या सर्व रकमेची फेड करणाऱ्या आपल्यासारख्या दुष्टाला उसने देतो. तुमच्या शत्रूंवर प्रेम करा, त्याचे चांगले करा आणि परतफेड होण्याची आशा न बाळगता त्यांना उसने द्या. असे केले म्हणजे तुम्हाला फार मोठे प्रतिफळ मिळेल आणि तुम्ही देवाची मुले आहात हे खऱ्या अर्थाने सिद्ध होईल. कारण देव अनुपकारी आणि अतिदुष्ट लोकांनाही दयाळूपणाने वागवितो. जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा.